नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 16 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. मान्सूनने चांगलाच जोर पकडला आहे. सोमवारी पानलोटासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अधिक माहिती देत आहेत बद्रीनारायण वडणे. नाशिक आणि निफाडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पाण्याची आवक वाढल्याने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात बंद करण्यात आलेला विसर्ग गोदावरी नदीत पुन्हा सोडण्यात आला. 6,310 क्युसेक्सने असलेले हे पाणी आता श्रीरामपूर तालुक्यातील सल्लाबेटच्या पुढे निघाले होते. पावसाचे प्रमाण टिकल्यास आज हे पाणी नेवाशातून पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जमा होणार आहे. इकडे भंडारदरा धरणाच्या पाणलोटातही रिपरिप सुरू असल्याने भंडारदरा आणि निळवंडे धरणात धीम्या गतीने नव्यानं पाण्याची आवक सुरू आहे. मुळा पाणलोटातही अधूनमधून मृगाच्या सरी बरसत आहेत. मुळा नदी वाहती असून पाणी पिंपळगाव खंड धरणात जमा होत आहे. नगर शहरात सह जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे व तळेगाव येथे सोमवारी सायंकाळी सुमारे 2 ते 3 तास मृगाच्या सरींनी तांडव केल्याने सर्वत्र परिसर जलमय झाला होता. यावेळी शेतकऱ्यांना 2006 पूर्वी पूरस्थितीची आठवण झाली. मुसळधार पावसाने राहुरी शहरातील अनेक तळ घरातील दुकानांमध्ये पाणी शिरले तर विविध ठिकाणी जलमय दृश्य होते. कोरोना संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक सरसावली आहे. बँकेने खरीप हंगाम डोळ्यासमोर ठेवून अनेक निर्णय घेतले आहेत. याबाबत अधिक माहिती घेऊया ज्ञानेश दुधाडे यांच्याकडून. जिल्ह्यात कोरोना संकटामुळे तलाठी व इतर कार्यालय बंद असल्याने शेतकरी सभासद यांना पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे जुळवण्यात अडचणी येत होत्या. यामुळे जिल्हा बँकेने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना व्यक्तिगत हमीपत्रावर पीक कर्ज तसेच अन्य बँका अथवा पतसंस्थांकडूनही पीक कर्जाशिवाय इतर कर्ज घेतलेले असताना जिल्हा बँक संबंधित शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करणार आहे. जिल्ह्यात अनेक सभासद शेतकऱ्यांचे 7-12, 8-चे उतारे संयुक्त आहेत. या संयुक्त उतारे असणाऱ्या शेतकऱ्यांनाही जिल्हा बँक यंदा पीक कर्ज देणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने शेतकरी हिताचे हे निर्णय घेतले असल्याची माहिती चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी दिली. यासह वेगवेगळ्या पीक कर्जाच्या रकमेतही वाढ करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पोषक वातावरण आहे. कृषी विभागानेही तयारी केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 40,308 क्विंटल म्हणजे 70% बियाणे आणि 1,39,318 मेट्रिक टन म्हणजे 51% खतांची उपलब्धता आहे. लॉकडाऊनमुळे मध्यंतरी खत पुरवठ्याला व्यत्यय आला होता, परंतु आता तो पूर्ववत झाल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाने दिली आहे. जामखेडच्या राजकारणात निष्ठा बदलाचा अंक समोर आला आहे. भाजपसोबत असलेले 10 नगरसेवक यापुढे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात वाटचाल करणार आहेत. अधिक माहिती देत आहेत सुहास देशपांडे. जामखेडमध्ये नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्या राजीनामा नाट्याला वेगळेच वळण लागले आहे. गेल्या 3 वर्षापासून भाजपसोबत असलेली दोस्ती घायतडक आणि त्यांचे 10 सहकारी नगरसेवक यांनी तोडली आहे. यापुढे आता ते सर्वजण आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत. त्यांच्या खेळीने नगराध्यक्षपद वाचवण्यात घायतडक यशस्वी ठरले आहेत. गेल्या काही महिन्यापासून आपल्यावर नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असा दबाव असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा निर्देश मात्र माजी मंत्री राम शिंदे यांच्या दिशेनेच होता. आता घायतडक आणि 10 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीला जवळ केले, त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता आल्याचा आनंद झाला आहे. तर दुसरीकडे नगराध्यक्षपद वाचल्याचं समाधान घायतडक यांना मिळाले आहे. नियंत्रण सुटल्याने भरधाव कार विजेच्या खांबावर आदळून झालेल्या अपघातात पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथील माधव संपत सिरसाट यांचा मृत्यू झाला. 5 जण जखमी आहेत. सिरसाट हे मुंबई येथे पोलीस दलात होते. त्यांनी नुकतीच करोनावर मात केली होती. रविवारी सायंकाळी खडांबे खुर्द शिवारात हा अपघात झाला. सराला भेट ते पंढरपूर या सद्गुरू गंगागिरी महाराज पायी पालखीचा पारंपरिक सोहळा सोमवारी झाला. अधिक माहिती देत आहेत अशोक गाडेकर. 15 जून रोजी श्री क्षेत्र सराळा भेट इथून सद्गुरू गंगागिरी महाराज पायी पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या मार्गावर प्रस्थान करण्यात आले. सद्गुरू गंगागिरी महाराज सद्गुरू नारायणगिरी महाराज समाधी मंदिरास प्रदक्षिणा घालून पालखी 1 जुलैपर्यंत बेटावरच मुक्कामी ठेवण्यात येणार आहे. या पालखीला 175 वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा करोनामुळे खंडित झाली आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आषाढी एकादशीला पायी पालखी सोहळ्याने प्रत्यक्ष शरीराने दर्शनाला जाऊ शकत नसलो तरी अंतकरणात तळमळ असल्याने ध्यानचिंतनातही प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ मिळतो असा उपदेश महंत रामगिरी महाराज यांनी यावेळी केला.
स्थानकवासी जैन संघाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून धार्मिक प्रवचन आयोजित केल्याप्रकरणी विश्वस्त मंडळ अध्यक्षांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. धार्मिक स्थळी कार्यक्रम केल्याप्रकरणी ही पहिलीच कारवाई ठरली आहे. सूचना देऊनही पालन न करणाऱ्या राहुरी येथील व्यापाऱ्यांवर सोमवारी प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. 3 दुकाने सील करण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये ग्राहकांची जास्त गर्दी आढळून आली. कोरोनाबाबत सोमवार दिलासादायक ठरला. अनेक दिवसानंतर एकही बाधित आढळला नाही. 7 अहवाल निगेटिव्ह आले तर 8 रुग्णांनी करोनावर मात केली. कोरोनावर मात करणाऱ्यांची एकूण संख्या 206 झाली आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.